महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाचा राजा म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका लालबागचा राजा। परंपरेप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे पाद्य पूजन मंडळाने आयोजित केलं। या पाऊल पूजनानंतरच लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम मूर्तिकार सुरू करतात। नवसाला पावणाऱ्या गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं पाद्य पूजन सोहळा पार पडला। संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर राजाचे पाद्य पूजन केलं गेलं। लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 86वं वर्ष आहे। याही वर्षी पाद्य पूजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली।